नमस्कार मित्रांनो, मी आता भरपूर दिवसांनी परत आपल्या वर्कबुक चॅनलवरती एक टी व्ही युनिटचा ब्लॉग घेऊन आलो आहे. बरेच दिवस झाले, तर आता आज मी तुम्हाला दाखवतो हे टी व्ही युनिट माझ्या घरी बनवलं आहे. कम्प्लीट नाही झालं आहे अजून, पण त्याचा पूर्ण काय खर्च आहे, काय लाकूड वापरलं आहे, हे सगळ्याबद्दल मी तुम्हाला माहिती देतो. तर आपण सुरू करूया. त्याचा जो फायनल लुक येईल तो कसा असेल वगैरे हे सगळं मी तुम्हाला पुढच्या वेळेस दाखवेन, पण आता दाखवतो जो नवीन टी व्ही युनिट बनवतो तो. तर हा आहे मित्रांनो नवीन टी व्ही युनिट. त्याचं मी पूर्ण आहे बघा, हे एका भिंतीवरती इथे आहे विंडोजच्या बाजूला, आणि तो पूर्ण टी व्ही युनिट मी असा 55 इंचचा टी व्ही आहे, आणि तो टी व्ही याच्यावरती लागेल. याच्या मागे एक सनमायका येईल, आणि बाजूला जे लुअर्स येतील ते लुअर्स मी तुम्हाला दाखवतो पुढे. तर ते आता आजकाल नवीन स्टाईल आहे त्याप्रमाणे, आणि खाली 3 ड्रॉवर्स केले आहेत, मध्ये टाटा स्काय वगैरे ठेवायला आणि बाजूला आपलं काय जे सामान असेल ते ठेवण्यासाठी ते ड्रॉवर्स केलेले आहेत. तर हे खूप 2 BHKचं काम चालू आहे, आणि खूप आता 2 महिने तर झाले हे काम चालू आहे त्याला. आता हे पूर्ण ड्रॉवर्स बनवून घेत आहेत, आणि त्यांचं काम ॲक्च्युली त्यांनाच माहिती असतं, तर ते पूर्ण ड्रॉवर्स बनवून घेत आहेत, आणि ड्रॉवर्स बनवून मग ते तिथे 2 पॅनल लावतील. हे पूर्ण जे सामान आहे ते मीच आणून दिलं आहे त्यांना. सध्या ह्या पद्धतीचे जे टी व्ही युनिट आहेत ना, ते भरपूर मार्केटमध्ये सध्या ट्रेंडिंग आहेत, म्हणून मी सगळं स्वतः हे यूट्यूबवरूनच बघून सगळं केलेलं आहे, आणि त्या पद्धतीने हे काम केलेलं आहे. आता ह्या रूममध्ये जर तुम्ही बघितलं तर मी तुम्हाला दाखवेन पुढे. किचन आहे, किचनचे कॅबिनेट्स आहेत, 2 वॉर्डरोब आहेत, आणि 2 बेड आहेत, एक मंदिर आहे, आणि बाहेरचं सेफ्टी डोअर युनिट आहे. या सगळ्याचा मी म्हणजे बारीबारीने व्हिडिओ बनवेन, तर तुम्ही बघत राहा. आता हे सध्या टी व्ही युनिट फायनल तर नाही होणार आज, कारण की तरी भरपूर वेळ लागतो कामाला. आता हे बघा, हे परत ते काढत आहेत, काहीतरी त्यांचं काही मिस्टेक झालेली आहे त्याच्यामध्ये. आणि मी जो सनमायका घेतला तो आता पुढच्या याच्यामध्ये तुम्हाला दिसेल स्लाईडमध्ये, तो सनमायका रॉयल टचचा आहे. रॉयल टचमध्ये खूप 1.25 mmचे सनमायका येतात, पण खूप छान येतात आणि थोडे महाग आहेत. हे बघा, हे त्याने इथे आता फेविकॉल लावून घेतलं आहे, आणि बाजूने तो हिटेक्स लावतो कधी पण. हा बघा, ही जी पूर्ण सनमायकाची शीट आहे ना, 1x8 ही पूर्ण सनमायकाची शीट रॉयल टचमधून मागवलेली आहे. हा बघा, ही पूर्ण सनमायकाची एक शीट लावली, आणि त्याच्या बाजूला 2 असे उभे लुअर्स येणार आहेत. ते ऑलमोस्ट 8-8.5 फुटामध्ये येतात, आणि 5 इंच बाय 8 फुटाचं येतात ते. हा पूर्ण टी व्ही युनिट आहे, आणि ह्याच्यावरती 55 इंचचा टी व्ही आहे. तर अशा रीतीने भरपूर काम चालू आहे, खूप दिवस झालेत, कारण काम चालू असताना खूप हेक्टिक होऊन जातं लाईफ. कारण आधी तर मला 1.5 महिन्यामध्ये 2 महिन्यात देतो असं म्हणाले, पण आता 2 महिन्याचे 3 महिने झाले. पण या 2 कारागिरांचं काम चांगलं आहे. बघा, हे जे हे लुअर्स आहेत, हे लुअर्स त्याच्यावरती लावण्यात येतील. आता हे पूर्ण लुअर्स फेविसिलने लावत,
तर अशा रीतीने मध्ये एक काच टाकलेली आहे बघा, ही मध्ये जी ग्लास टाकली आहे तर अशा रीतीने हे अजून कम्प्लीट झालेलं नाही आहे, नाही तर ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं असतं। ते जे समोर दिसत आहेत ते तुम्हाला पूर्ण ते ह्याचे बॉक्स आहेत, शूजचे बॉक्स आहेत, आणि ते बाहेरच्या बाजूला येणार सेफ्टी डोअरच्या साईडला। हे संपूर्ण सगळं सामान त्याला मी आणून दिलेलं आहे आणि फक्त लेबर दिलेलं आहे। ॲक्च्युली मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं की तुम्ही स्वतःहून जसं पण आपल्याला ते सामान आणणं भरपूर हेक्टिक पडतं, महागसुद्धा जातं आहे, पण त्यांच्यापेक्षा जास्त महाग जात नाही। बघा आता हे सेम ह्या टाईपचे लुअर्स त्याच बाजूला येतील। Right, boy. तो दिया बोला तो लड़का छोटा लड़का था, वो छोटा लड़का।